पहिला आपले केमिकल 10-20 वापरायचं असतं. ओके. आणि आता जर पाहायला गेला तर तुमच्या हातामध्ये बांबू सारखा ऊस आहे, एकदम मजबूत आहे. हा काय वाटतं त्याचं जर बघितलं तर एक वेगळे पण तुम्हाला काय व्यवस्थित जाणवते? कसे फुटवे भरपूर आहेत आणि ऊस वाढतोय असं स्पीडनी. स्पीडनी का बरं का वाढतोय एवढं? सेंद्रिय हे आपले सॉइल चार्जर वापरले, कृषी अमृत टाकले, दोनदा टाकलं म्हणजे कांद्याला टाकलं ह्याला बी. अच्छा. ती जमीन तयार होत राहिली. याच्यात कांदा याच्यातच म्हणजे मधी लावला मधी आंतरपीक कांदा होत. ओके. किती महिन्याचा ऊस झाला साधारण? आता 9 महिने झाला. काय ह्याच्यामध्ये फुटवी असते ना बेटमध्ये बघा, काय फुटवी असते याच्यामध्ये? 25 असतं. 25 बघा, इकडच्या साईडला जर पाहिला हा सगळा तुमचा ऊस आहे बरोबर नाही? खाली बघितला तुम्ही हा, तर तुम्हाला जर जाडी बघितली तर ती जाडी शक्यतो अशा जमिनीमध्ये येत नाहीये. आता तुम्ही जमीन बघितली, तुम्ही दाखवतो आता बघा, हा पूर्ण कराल टाईप जमीन. कराल टाईप जमिनीमध्ये तुम्ही एवढा सुंदर ऊस आणलाय. अंतर चांगलं जरी ठेवलं तरी तुम्हाला यावेळी टनेज कसं वाटतं, किती मिळेल काय? तेवढंच निघणार, टनेज कमी निघू शकत. 94-95-90 निघणार. मी तरी सांगतो पण येणार नाही तर साखर लय जण बघून जात्यात. 100 टन सहज आवरेज प्लस जायचं. लय ऊस भारी आला, लय भारी आला. खर्च काय कमी वाटतोय का? खर्च कमी नाही का? बरं असं वाटतं खर्च कमी का? स्वस्त आहो ही. 500 रुपये 3 पिशव्या येते, एका पिशवी द्यायच्या. 3 पिशव्या. अच्छा, त्याच्यामध्ये मला खर्च कमी वाटतोय. आणि केमिकल ही 100% खराब होते. तुम्ही एखाद्या गवतावर केमिकल टाकी, गवत एखाद तासात जळून जात. असं आहे ना? नाही ती खराब करतेच ना. सॉइल चार्जर म्हणून कृषी अमृत सॉइल चार्जर अगदी लय मस्त आहे. खत एकदम मस्त. रोळ दाखवून टाकावं. रोळ दाखवून का बरं? एवढा विश्वास काय तुमचा इन्स्टिट्यूटवर? आणि काय होते आणि बाकीचे केमिकल टाकायचं म्हणलं ना, हात पाय ही बिले होत्यात, जखमा झाल्या ना त्याला. बरं. होत्यात पण जखमा त्या केमिकल. बरं. हे जे काय बिंद असणार आले आपण टाकलं देव जाते. सात फूट अंतर आहे. ओके. आता जर इथे बघायचं म्हणलं तर बघा, आता हे तुम्ही ड्रिपर ऊस केला बरं की नाही? आता ही जी तुम्हाला बेड दिसते आणि त्याच्यानंतर हे बेड दिसते, याच्यामध्ये तुम्ही 7 फुटाचा अंतर. लोक तर असं म्हणतात की 7 फुटामध्ये ऍव्हरेज निघत नाहीये, 4.5 फुटामध्ये ऍव्हरेज निघतं, पण तुमच्यामध्ये वेगळं दिसतं राहिलं मला. तुमचं 2 बेटांमधलं अंतर जर पाहिलं आणि बेड जर संख्या पाहिली तर मला असं वाटतं की 4.5 फुटाला तुम्ही ऐकणार नाही. काय वाटतं काय ऍव्हरेज निघत? माझा अंदाज बघा, 85-90 चा ऍव्हरेज बसणार. सहज निघणार, सहज इझी. इझी नाही. कृषी अमृत ही जर टाकलं सॉइल तांबेर सुद्धा येणार. काहीच येत नाही. वजन धरते ऊस, वजन सोडत नाही. गेल्यावर्षी वापरलं. प्युअर खडक आहे बरोबर. याच्यामध्ये मुळे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. याच्यामध्ये मुळे डेव्हलपमेंट होऊ शकत एवढा खडक आहे. ग्यारो ज्याला म्हणतो आपण बरे का नाही, लाल ग्यारो. आता इकडे जर बघितलं जमीन तुमची, याच्यामध्ये काहीच नाहीये मातीमध्ये, एवढी माती खराब आहे बरे की नाही? अशा मातीमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर एकदम जबरदस्त असं तुम्ही काय केलंय, मजबूत होत चाललंय. काय म्हणा, सेंद्रिय पदार्थ जास्त पाहिजे जमिनीत केमिकलपेक्षा, त्याच्यामुळं चांगला होऊ शकतो. ओके. केमिकल रासायनिक एक पिशवी सुद्धा नाही, अजिबात सुद्धा. गॅरंटेड गॅरंटेड 100%. त्याच्यामुळे तुम्हाला जो जाडी आहे ती जाडी मिळाली. आता कंटिन्यू पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी चालूच राहणार. केमिकलने काय होतं, पहिल्या वर्षी आले दुसऱ्या वर्षी पार वर्षी, तसं हे येत नाही. उन्हात उष्णता होती हे ज्यात, अजिबात सुकत नव्हता. कसलाच अजिबात नाही. अच्छा. पाणी असं ड्रिप नाही पण सुकव नाही. केमिकल धान असं सुकून राहतं पाण्याला. मित्रांची काय आहे समजा, आता जे केमिकल करतात त्यांची जर आपण पाहायला गेलो तर काय अवस्था आहे? लय अवस्था वाटते. 65 राखलं पाहिजे. 65 राखलं पाहिजे. ओके ओके. तो कार्बनच तयार होतो ना, सेंद्रिय कार्बन. बरोबर बरोबर.
आता गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पाहिलं ना उसाला म्हणजे आपण सॉइल चेअर्स कृषामृत गेल्या वर्षी यांनी वापरलेलं पण प्लस ऍव्हरेज असं निघलेलं की बाकीच्यापेक्षा बाकीचं 80 मिनिम निघतं आमच्याकडे पण यांचं हायेस्ट 92-94 टन काढलेलं ह्यांनी खोडव्याला 75-80 मध्ये यांनी ऍव्हरेज काढलेलं त्यांना त्याच्यावर अनुभव आला त्यामुळे ह्यांनी जास्त हे करून ह्याच्यावर जास्त जोर देऊन ह्या वर्षी वापरायला जास्त जोर दिला उसाला सुद्धा उसाला चांगला रिझल्ट मिळतात उसाला प्लस की बाबा ऍव्हरेज मिळून फक्त त्याची टिकवण क्षमता म्हणजे ऊस काय होतं दिवसेंदिवस पुढे क्षमता वाढत गेली ना काढणीत नाही आला कापणीत नाही आला तर कापणीत नाही आलं की ऍव्हरेज घटत जातं पण ऍव्हरेज घटत नाही सहसा जास्त वजन दर राहतो वजन दर राहतोय कंटिन्यू पर्यंत केमिकल सारखं टाकावं लागतं हे कसं ह्या वर्षी 40 टाकल्या परत कमी टाकली तरी चालतंय परत आपली जमीन चांगली तयार झाली ना जमिनीचा पोत सुधारल्या काही अडचण येत काही अडचण नाही आणि प्लस ह्याचा एक पॉइंट असा आहे की आपण ही असं दम धरून ताकद चालते आणि 265 जाती अशी की त्याचा अवधी संपला ना तुरा निघतो तुरा निघला नाही की कांडी वरच्यावर दमादमाने स्टेप बाय स्टेप निघत चालते नाही तर काय होतं तुरा निघला की कांडी निघत नाही तिथं स्टॉप होत जातो ओके त्यांनी ना केमिकल कमी करून हे सेंद्रिय जे आहेत ना कृषामृत सेंद्रियवर भरच दिला पाहिजे अच्छा म्हणजे कृषामृत वापरणं गरजेचं आहे कृषामृत खूप काळाची गरज आहे काळाची गरज आहे कृषामृत पूर्ण वैदिक पण वापरतो आणि सरीचं अंतर किती सर सात फुटाचं अंतर आहे मागच्या वर्षी पण 94 निघलं 95 पण मला ती बी कमी वाटायला लागलं म्हणून अजून वाढून बघू वाढवायचं कशामुळं आता बघा 7 फुटाचं ना 3-4 वर्ष तरी खोडा निघला पाहिजे असं माझा अंदाज निघली पाहिजे आणि ती मेंटेनन्स कमी होतो ना खर्च कमी होतो ना आपला दरवर्षी नांगरट सरिया त्यापेक्षा ह्या 2 पेक्षा कृषामृत सॉइल जास्त टाकलं ती येते ती आणि आपलं वर्ष फेल जात नाही ना त्या वर्षी रानीत केलं ते अख्खं वर्ष फेल शेतकऱ्याला पैसा येत नाही दरवर्षी येत राहत आणि लागण करतो त्यावेळेस पाणी भरपूर खतं भरपूर लागतात खडव्याला तसं लागत नाही जास्त खती तुमचा परिचय द्या संदीप आनंदराव शितोळे ओके राहणार खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे ओके आता तुमच्या जो हातात जो ऊस पाहिला आपण तर एक बांबू सारखा ऊस वाटतं कोणती व्हरायटी ती 265 रेग्युलर या भागामध्ये 265 केला जातो का अजून व्हरायटी किती जाते करतात की 86 करतात ओके अजून दुसरे 8005 ओके तुम्ही हे बेनं निवडण्यामागचं कारण काय कसं ह्याला जरा ही लागत नाही हुमणी लागत नाही बर रोग कमी पा लोकरी मऊ आहे अच्छा आणि फुटवे ही म्हणजे बरे वजनाला ह्याला ऍव्हरेज निघते चांगलं ऍव्हरेज निघते ओके किती एकर क्षेत्र आहे तुमचं शेतात 2.5 एकर अडीच एकर क्षेत्र आहे ओके तुम्ही प्रथम ऊस लावला की याच्यात ऊस होता याच्यामध्ये होता ह्याच्या अगोदर 86 होता 86 होता तो एक सांगा ना की 86 आणि तुम्ही हा एक व्हरायटी लावली बरोबर की नाही त्यावेळेस तुम्ही काय वापरायचं आणि आता काय जर बघायला गेलं तर काय थोडस डिफरन्स सांगा ना मला पहिलं काय वापरायचं तुम्ही पहिलं आपलं केमिकल 10-20 वापरायचं ओके आणि आता जर पाहायला गेला तर तुमच्या हातामध्ये एक बांबू सारखा ऊस आहे एकदम मजबूत आहे हा काय वाटतं त्याचं जर बघितलं तर एक वेगळे पण तुम्हाला काय व्यवस्थित जाणवते कसं फुटवे भरपूर आहेत आणि ऊस वाढतोय असं स्पीडनी का बरं का वाढतोय एवढं सेंद्रिय हे आपले सॉइल चार्जर वापरले कृषामृत टाकले दोनदा टाकलं म्हणजे कांद्याला टाकलं ह्याला ती जमीन तयार होत राहिली याच्यात कांदा याच्यातच म्हणजे मध्ये लावला मध्ये आंतरपीक कांदा होत ओके किती महिन्याचा ऊस झाला साधारण आता 9 महिना झाला बघा 9 महिन्याचा आता या ना काका आता आपण तुमच्या पाठीमागचं जर बेट पाहिला आता हे जर बेट पाहिलं आता बघा हे जर बेट पाहिलं आपण काय ह्याच्यामध्ये फुटवे असते ना बेट मध्ये बघा काय फुटवे असते याच्यामध्ये असं 25 असत 25 बघा इकडच्या साईडला जर पाहिला आपण हा सगळा तुमचा ऊस आहे बरोबर आहे एका ह्याच्यामध्ये 25-30 कांड्या तुमचा साधारण 20-25 कांड्या गेला का ऊस तुमचा किती कांडा 20-22 कांड्यावरती या ना चालत चालत बोला आता जर बघायला गेला आपण बघा हे ऊस कुठे जरी पाहिला तुम्ही तर तुम्हाला वाढ असेल वाढ आणि त्याची रुंदी असेल जाडी तर तुम्हाला एक वेगळे पण वाटते का ह्यावेळेस हो वेगळं तर नाही ना काय वाटतं किती पानं रुंद आहे त्याची वाढतोय लय ऊस वाढतोय खंडित उंच झालाय असं आता वाटतं आता बघा हा जर खाली बघितला तुम्ही हा तर तुम्हाला जर जाडी बघितली तर ती जाडी शक्यतो अशा जमिनीमध्ये येत नाहीये आता तुम्ही जमीन बघितली तुम्ही तुम्हाला दाखवतो आता बघा हा पूर्ण कराल टाईप जमीन आहे कराल टाईप जमिनीमध्ये तुम्ही
एवढा सुंदर ऊस आणलाय बरोबर काय सांगाल तुम्ही सॉइल चार्जर म्हणून कृषी अमृत सॉइल चार्जर अगदी लय मस्त आहे खत ही खत एकदम मस्त डोळे दाखवून टाकाव डोळे दाखवून हा का बरं एवढा विश्वास काय तुमचा एस सी टी वर आणि काय होते आणि बाकीचे केमिकल टाकायचं म्हणलं ना हात पाय ही बिले जखमा झाल्या ना त्याला बर होत्यात पण जखमा त्यांनी केमिकल बर हे जे काय बिंद असणार आले का आपण टाकलं डोळे दाखवून साडेपाचशे पिशवी ही झाली आता 1,500-2,000 काय मिळत बी नाही आता चला पुढं तुम्हाला मी दाखवतो म्हणजे एक ठिकाणी ऊस नाही बरं का तुमचा तुम्ही कुठेही जरी पाहिला तरी एकसारखा ऊस आहे आणि ऊस आता लोळाय लागला बघा खाली आता हे जर पडला तर पडलाय ऊस बरोबर की नाही आणि एक ठिकाणी आणि इकडे जर पाहायला गेलो तुम्ही शिवाय 7 फूट पट्टी आहे 7 फूट अच्छा दोन्ही ह्याचं अंतर किती 7 फूट 7 फूट अंतर आहे ओके आता जर तिथं बघायचं म्हणलं तर बघा आता हे तुम्ही ट्रिप रोज केला बरं की नाही आता ही जी तुम्हाला बेड दिसते आणि त्याच्यानंतर हे बेड दिसतं याच्यामध्ये तुम्ही 7 फुटाचं अंतर लोक तर असं म्हणतात की 7 फुटामध्ये ऍव्हरेज निघत नाहीये 4.5 फुटामध्ये ऍव्हरेज निघतं पण तुमच्यामध्ये वेगळं दिसतं राहिलं मला तुमचं 2 बेटांमधलं अंतर जर पाहिलं आणि बेड जर संख्या पाहिली तर मला असं वाटतं की 4.5 फुटीला तुम्ही ऐकणार नाही काय वाटतं काय ऍव्हरेज निघत माझा अंतर बघा 85-90 ऍव्हरेज बसणार सहज निघणार सहज इझी इझी निघणार अच्छा हे तंत्रज्ञान कधी माहीत झालं तुम्हाला हे आता काय आम्ही फिरायचो इकडे तिकडे लोक जेवढं असं अंतर कमी असेल तेवढी जाडी बारीक पडायची बर आणि जेवढं अंतर वाढेल तेवढी जाडी वाढायची आणि आता आपल्याला खोडवा तिसरं पीक सुद्धा काढायला गावणार आता याच्यात अंतर जास्त असल्यामुळे अच्छा आता मला एक सांगा आता सगळ्यात जास्त काय होतं की तुमच्याकडे हुमनीच प्रमाण जास्त राहतो बरोबर त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय राहतो तांबेरासारखा प्रकार पांढरा मवा राहतो कृषी अमृत हे जर टाकलं सॉइल तांबेर सुद्धा येईना वजन धरते वजन सोडत नाही गेल्या वर्षी वापरलं गेल्या वर्षी वापरत तू एक अनुभव सांगा ना गेल्या वर्षी अनुभव अच्छा आता बघा तुमच्या पुढे या नाही ऊसापाशी या ना आता जर पाहिलं तुम्ही या नाही इकडे या नाही इथे आता जर तुम्ही पाहिलं आता ह्या ऊस बघा ह्या ऊसाची जर जाडी पाहिली बघा आता एकदम जबरदस्त जाडी एकदम जाडी ऊस आहे जेवढा असा ऊस असा वजन लय त्याला वजन जास्त वजन आहे की नाही काय वाटतं एक आत्ताच ऊस आहे आता शेतकऱ्यांचं जर पाहायला गेलो केमिकल जे करतात तुमच्या जर पाठीमागे गेलो तर हा डोंगर आहे असा बरोबर म्हणजे जमीनच अशी आहे की हे बघा आता हे जर पाहिलं प्युअर खडक आहे बरोबर याच्यामध्ये मुळे डेव्हलपमेंट होऊ शकत नाही त्याच्यामध्ये मुळे डेव्हलपमेंट होऊ शकत एवढा खडक आहे ग्यारो ज्याला म्हणतो आपण बरोबर की नाही लाल ग्यारो आता इकडे जर बघितलं जमीन तुमची याच्यामध्ये काहीच नाहीये मातीमध्ये एवढी माती खराब आहे बरोबर की नाही अशा मातीमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर एकदम जबरदस्त असं तुम्ही काय केलंय मजबूत ऊस आणलाय काय म्हणाला सेंद्रिय पदार्थ जास्त पाहिजे जमिनीत केमिकलपेक्षा त्याच्यामुळं चांगला ऊस येतो ओके तुम्ही थोडस सांगा ना मला खत व्यवस्थापन कसं केलं म्हणजे रेगाला किती टाकलं बुजटेल किती बॅगा टाकल्या आता आम्ही जो बरं का कृषी अमृत लय टाकले मी बर जवळजवळ 40 पिशवी पहिल्या त्याला टाकली होती अच्छा किती एकराला 2.5 एकराला 2.5 एकराला 40 बॅग ओके पहिल्याला सेकंड ह्याला परत दुसऱ्या ह्याला 35 बॅग टाकली होती अच्छा केमिकल रासायनिक पिशवी सुद्धा नाही एक दाना अजिबात सुद्धा गॅरंटेड गॅरंटेड 100% त्याच्यामुळे तुम्हाला जो जाडी आहे ती जाडी मिळालेली आता कंटिन्यू पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी चालूच राहणार केमिकलने काय होतं पहिल्या वर्षी आले दुसऱ्या वर्षी पार वर्षी तसं हे येत नाही सेंद्रिय आता तुम्ही वरती जर पाहिलं जेवढा खाली जाडी आहे त्याची जर त्याची वरती पानांची कॅनोपी पाहिली रोगराई कुठे दिसत नाही म्हणजे तुला करपा पाहिला किंवा मिलीबग पाहिला कुठे उन्हात उष्णता होती ह्याच्यात अजिबात सुकत नव्हता कसलाच अजिबात नाही अच्छा पाण्याचं ड्रिप नाही पण सुकव नाही केमिकल धान असं सुकून राहत पाण्यावर मित्रांची काय समजा आता जे केमिकल करतात त्यांची जर आपण पाहायला गेलो तर काय अवस्था आहे लय अवस्था वाटते हा 65 राखलं पाहिजे 65 राखलं पाहिजे ओके ओके तू कार्बनच तयार होतो ना सेंद्रिय कार्बन बरोबर बरोबर याला काही सॉइल चार्ज सोडलंय का तुम्ही काय सोडले किती लिटर सोडले 20 लिटर अच्छा 20 लिटर गेले सॉइल चार्ज हा ओके ओके तुम्हाला या भागात कोण मार्गदर्शन करतो कपिल सर ओके सर नमस्कार नमस्कार या ना खा तुमचा परिचय द्या नमस्कार सर माझं नाव कपिल अरविंद शितोळे मी राहणार खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे माझी एपीएससी आहे ओके ओके आता या भागात तुम्ही काम करता हो सर ऊस क्षेत्राचा खूप अनुभव आहे तुम्हाला तुम्ही स्वतः पण ऊस क्षेत्र वापरता एक अनुभव सांगा ना आता यांनी 24 बॅग टाकले
काय आताची सध्याची परिस्थिती जर पाहायला गेली आणि हा जर ऊस पाहिला तर काय सांगाल तुम्ही? आता गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी पाहिलं ना उसाला म्हणजे आपण सॉइल चेअर्स कृषामृत गेल्या वर्षी ह्यांनी वापरलेलं पण प्लस ऍव्हरेज असं निघालेलं की बाकीच्यापेक्षा बाकीचं 80 मिनिमम निघतं आमच्याकडे पण ह्यांचं हायेस्ट 92-94 टन काढलेलं ह्यांनी खोडव्याला 75-80 मध्ये ह्यांनी ऍव्हरेज काढलेलं त्यांना त्याच्यावर अनुभव आला त्यामुळे ह्यांनी जास्त हे करून ह्याच्यावर जास्त जोर देऊन ह्या वर्षी वापरात जास्त जोर दिला उसाला सुद्धा उसाला चांगलं रिझल्ट मिळतात उसाला प्लस की बाबा ऍव्हरेज मिळून फक्त त्याची टिकवण क्षमता म्हणजे ऊस काय होतं दिवसेंदिवस पुढे क्षमता वाढत गेली ना काढणी नाही आला कापणीत नाही आला तर कापणीत नाही आलं की ऍव्हरेज घटत जातं पण ऍव्हरेज घटत नाही सहसा जास्त वजन दर राहतोय कंटिन्यू पर्यंत तुम्ही काय सांगाल तुमच्या इथले जे शेतकरी ज्यांना ऊस शेती करायची पण आता प्रचंड ते वजनामध्ये मार खातात होमनी खाली प्रचंड लागू राहिली केमिकलने तुमचं असणार ऍव्हरेज पण कमी राहिलं शुगर लेवल वाढत नाहीये अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल सर? आणि केमिकल सारखं टाकावं लागतंय ही कसं ह्या वर्षी 40 टाकल्या परत कमी टाकलं तरी चालतंय परत आपली जमीन चांगली तयार झाली ना जमिनीचा पोत सुधारल्या काही अडचण नाही आणि प्लस ह्याचा एक पॉइंट असा आहे की आपण ही असं दम धरून ताकद चालते आणि 265 जाती अशी की त्याचा अवधी संपला ना तुरा निघतोय तुरा निघला नाही की कांडी वरच्यावर दमादमाने स्टेप बाय स्टेप निघत चालती नाही तर काय होतं तुरा निघला की कांडी निघत नाही तिथं स्टॉप होत जातो. ओके काय सांगाल सर जे शेतकरी शेतकऱ्याला दोन भागातल्या काय सांगाल तुम्ही? त्यांनी ना केमिकल कमी करून हे सेंद्रिय जे आहेत ना सेंद्रियवर भरच दिला पाहिजे. अच्छा म्हणजे कृषामृत वापरणं गरजेचं आहे. कृषामृत खूप काळाची गरज आहे. काळाची गरज आहे कृषामृत पूर्ण वैदिक पण वापरत आणि सरीच अंतर किती सर? 7 फुटाचं अंतर आहे. एवढा धडा कोणी करत नाही आमची एवढं टनेज तुम्ही काढलं मागच्या वर्षी. हो 5 फूट होती मागच्या वर्षी 5 फूट पण 94 निघलं 95 पण मला ती बी कमी वाटायला लागलं म्हणून अजून वाढून बघू वाढवायचं कशामुळे आता बघा 7 फुटाचं 3-4 वर्ष तरी खोडा निघला पाहिजे असं माझा अंदाज आहे. 4 पिकं निघली पाहिजे आणि ती मेंटेनन्स कमी होतो ना खर्च कमी होतो ना आपला दरवर्षी नांगरट सरिया त्यापेक्षा हे 2 पिशा कृषामृत सॉइल जास्त टाकलं ती येत आहे ती आणि आपलं वर्ष फेल जात नाही ना त्या वर्षी रांगीत केलं ते अख्खं वर्ष फेल शेतकऱ्याला पैसा येत नाही दरवर्षी येत राहत आहे आणि लागण करतो त्यावेळेस पाणी भरपूर खत भरपूर लागतात खडव्याला तसं लागत नाही जास्त खत ही. ओके 5 कुटी आपलं ती जी गाव सेंद्रिय टाकली की येतो फवारण्या ह्याच्या काय आपले फ्रूट आणि ह्याच्या घेतल्याची अंतर चांगलं जरी ठेवलं तरी तुम्हाला यावेळी टनेज कसं वाटतं किती मिळेल काय? तेवढंच निघणार टनेज कमी निघू शकत 94-95-90 निघणार मी तरी सांगतोय पण येणार जाणार तर साखर लय जण बघून जातात 100 टन सहज ऍव्हरेज प्लस जाईल भारी आला लय भारी आला. खर्च काय कमी वाटतोय का? खर्च कमी नाही का बरं असं वाटतं खर्च कमी का स्वस्त आहो ही 500 रुपये 3 पिशव्या 3 पिशव्या अच्छा त्याच्यामध्ये मला खर्च कमी वाटतो आणि केमिकल ही 100% खराब होते तुम्ही एखाद्या गवतावर केमिकल टाकी गवत एखाद्या तासात जळून जातो असं आहे ना का नाही म्हणजे ती खराब करतायच ना. खूप खूप धन्यवाद. आधी मी ना लय कंपनी सर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. माझा मोबाईल नंबर 9925 ओके 072-371. ओके सर खूप खूप धन्यवाद थँक्यू.